नेहमीच्याच घरगुती पद्धतीने न करता थोडं वेगळं म्हणजे अगदी ढाब्यावर मिळतो तसाच झणझणीत आणि चमचमीत असा अख्खा मसूर. यात मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलाय ज्यामुळे अख्खा मसूर अगदी ढाब्यासारखा बनतो. त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अख्खा मसूरसाठी मी इथं घेतल्यात एक वाटी अख्खा मसूर. हे बघा, हे अशी असते काळी मसूर. आणि इथे हा मसूर स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत घातला होता. रात्रभर भिजवला म्हणजे तो मस्त मऊसर शिजतो. तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर 3 ते 4 तास तुम्ही भिजवू शकता. अख्खा मसूर ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेत 7 मीडियम साईजचे कांदे. आता तुम्ही म्हणाल एवढे कांदे लागतात का? तर हो, या भाजीसाठी कांदे खूप प्रमाणात लागतात. जेवढा शक्य होईल तेवढा फाईन चॉप करून घ्यायचा आहे. कारण ढाबा स्टाईल करतो आहे म्हणून कांद्याची प्युरी न करता आपल्याला हा कांदा कापूनच हवा आहे. आता हे सगळे कांदे मी बारीक कापून घेतलेत. 7 कांद्यांपैकी 4 आपल्याला भाजीला आणि 3 कांदे तडक्याला लागणार आहेत. जनरली ढाब्यावर लसूण आणि अद्रक असं ठेचूनच टाकलं जातं. आता नेक्स्ट काय, तर एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊ. तेल थोडं जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे. मग जिरं. जिरंही छान तडतडलं की मग आता आपण यात कांदा टाकून घेऊ फ्राय करायला. जास्त प्रमाणात कापलेला कांदा होता तो आपण घेतला इथे. आता आपण यावर 1 टीस्पून मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदे लवकर फ्राय होतील. आणि हे आपल्याला सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा थोडा जास्त वेळ फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चापणा आणि गुळचटपणा कमी होतो. मसूर बनवताना कांदा आपला कितपत चांगला फ्राय होतो त्यावर आपली मसूरची टेस्ट अवलंबून असते. हे बघा, छान फ्राय करून घेतलाय आणि कांद्याचा कलरही चेंज झालेला दिसतोय. हे बघा, परफेक्ट असा कांदा फ्राय करून झालेला आहे. आता यात आपण ॲड करणार आहोत थोडे कोरडे मसाले. त्यात लाल तिखट घेतलंय 1 टेबलस्पून, घरगुती गरम मसाला 1 टेबलस्पून, त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलाय 1/2 टेबलस्पून. मग यात ॲड करणार आहे धनजिरे पावडर 1 टेबलस्पून आणि हळद घेतली आहे 1/2 टेबलस्पून. आता हे सगळे मसाले कांद्यासोबत व्यवस्थित हळूवारपणे लो टू मीडियम फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स करून झाल्यावर आपण यात ॲड करणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे खाण्याचा सोडा. ढाब्यामध्ये सुद्धा हा अख्खा मसूरमध्ये खाण्याचा सोडा घातला जातो म्हणूनच त्याची चव घरी बनवलेल्या मसूरपेक्षा वेगळीच असते. सोडा पण मिक्स करून झालेला आहे. आता या स्टेजला आल्यावर आपण टाकणार आहोत भिजवलेले मसूर. 1-3 मिनिट मसूरला कांदा आणि मसाल्यासोबत छान मिक्स करत परतवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये शिजवून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने मसूर शिजवून घेतल्याने भाजीच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो आणि कुकरमध्ये मसूर जरा जास्त शिजून त्याची चव जाऊ शकते. मस्तच मसालेदार स्मेल येतो आहे. आणि आता मसूर शिजवण्यासाठी तसंच ग्रेव्हीसाठी आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आणि भाजीला एक उकळी आल्यावर यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि मिठालाही मिक्स करून घेऊ. मीठ टाकून झाल्यावर 1-10 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कव्हर करून मसूर शिजू द्यायचं आहे. 1-10 मिनिटांतर पॅन उघडून बघू. मस्तच तेल आलेलं आहे भाजीला. मध्ये मी एकदा परतवून घेतलं होतं. मसूर आपल्याला 100% शिजवायचं नाही आहे किंवा खूप असं गाळही करायचं नाही आहे. तर आता बघू मसूर शिजलाय की नाही आहे ते. हे बघा, असा बोटात हलकासा दाबून बघायचा. परफेक्ट शिजलेला आहे मसूर. गॅस फ्लेम लो करून बघू आता पुढची प्रोसेस. एका साईडला पॅनमध्ये तडक्यासाठी तेल टाकून घेऊ साधारण 2 टेबलस्पून. आणि तेल गरम झालं की पुन्हा 1/2 टेबलस्पून जिरं. ऑफकोर्स तडका देतोय तर जिरं चांगलंच फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग जे कमी प्रमाणातील कांदे होते ते घेतलेत मी तडक्यासाठी. पुन्हा थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे कांदे लवकर फ्राय होतील. आपण नेहमीच्या भाजीसाठी जेवढा कांदा फ्राय करतो ना त्यापेक्षा थोडं जास्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर 2 लाल सुकी मिरची, नंतर दालचिनीचा तुकडा, सोबत 1 चक्रीफूल आणि 2 लवंग, तसंच 1 तमालपत्र. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला कांद्यासोबत मिक्स करत परतवून घ्यायचे आहे. खडे मसाले तेलात छान शेकले गेल्यावर यात जाणारे ठेचून घेतलेले लसूण आणि अद्रक. मस्त फ्लेवर येतो भाजीला लसूण अद्रक असं ठेचून टाकल्याने. आणि पुन्हा हे 2 मिनिट सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे लसूण अद्रकचा कच्चापणा कमी होईल. त्यानंतर यात जाणार आहे हिंग साधारण 1 टीस्पून, लगेच काश्मीरी लाल तिखट 1/2 टेबलस्पून. कलर छान येतो या तिखटमुळे. आणि मग कांदा लसूण मसाला 1/2 टेबलस्पून. आता गॅस फ्लेम लो करून हे सगळं आपल्याला मिक्स करत परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला करपणार नाही. आणि एकदाचं हे सगळं कांद्यासोबत फ्राय करून झालं
की मग हा गरम गरम तडका आपण अख्ख्या मसूरच्या भाजीत टाकून घेणार आहोत आणि मग हा गरम गरम तडका मसूरच्या भाजीमध्ये हळूवारपणे मिक्स करून घ्यायचा आहे. तडका पॅनला थोडंसं तेल आणि मसाला राहिला होता म्हणून मी त्यात पाणी ॲड करून ते पुन्हा भाजीत टाकून घेते आणि मिक्स करून घेते. एक उकळी आली की मग यात जाणार आहे कोथिंबीर. तडक्यामुळे भाजीला छान तेल आलेलं दिसतंय आणि रस्साही छान दाटसर झालेला आहे. अगदी ढाब्यांमध्ये मिळतो तसंच आणि कुठली प्युरी न टाकता रस्सा मस्त थीक झालेला आहे. मसूर हा अख्खा पण दिसतोय आणि शिजलेला पण आहे. तर इथे रेडी आहे आपला ढाबा स्टाईल कोल्हापुरी झणझणीत असा अख्खा मसूर. हा ढाबा स्टाईल कोल्हापुरी अख्खा मसूर तुम्ही भाकरीसोबत खा, रोटी नानसोबत खा किंवा राईससोबत खा, छानच लागतो. तर अशीच मेन कोर्स रेसिपी बघायची असेल तर लेफ्ट व्हिडिओ बघा किंवा पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी राईट व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.